बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुळवंटी येथे संतोष कांबळे व त्यांच्या काही हस्तकांमार्फत मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळाली होती. यांच्या सूचनेनुसार बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, उपनिरीक्षक शिलार, पोलीस स्टाफ व बीडी पथकाने दारूच्या अड्ड्यावर जाऊन धाड टाकली आहे. यावेळी अंदाजे 3 लाख रुपये किमतीची गावठी दारू व त्यास तयार करण्यासाठीचं साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. तसेच 25,000 किमतीची इलेक्ट्रॉनिक मोटार, वॉटर हीटर, लोखंडी साहित्य मिळून आलंय. सदर आरोपी विरोधात मुंबई दारूबंदी अधिनियमन रोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गावठी दारूच्या संदर्भातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितलंय. बारामती शहरामध्ये गुनोडी परिसरामध्ये संतोष कांबळे व शिंदे या व्यक्ती अवैधरित्या हातभट्टीचे दारू तयार करत असल्याची माहिती गोपनीय माहिती देताना आम्हाला मिळाली असता आम्ही बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी औदुंबर पाटील व त्यांच्या टीमला सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले असता सदर ठिकाणी 3 लाख रुपये किमतीची 32 लिटरची दारू ही मिळालेली आहे. ती रसायनयुक्त दारू पोलिसांनी 2-5 समक्ष नष्ट केली असून इतर 25,000 रुपयेचे इलेक्ट्रॉनिक मोटर, वॉटर हीटर व इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहे. आजपर्यंतची बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वात मोठी कारवाई असून नागरिकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीने कुठेही अव्यतिरिक्त दारूचं संकलन होत असेल तर ते आम्हाला तात्काळ कळवा. प्रतिनिधी आसिफ शेख, महाराष्ट्र न्यूज, बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.